बहीण भावाच्या पवित्र प्रेम आणि भावना जपत हे प्रेम जपण्यासाठी आणि नात्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी परभणी शहरातील शनिवार बाजार येथे मजदूर कामगारांना राखी बांधून राखी पौर्णिमा साजरी करण्यात आली. काळ बदलला असला तरी आज माहिती तंत्रज्ञानाच्या युगात भाऊ बहिणीच्या स्नेहाचा रक्षाबंधन या सणाचे महत्व आजही कायम आहे असे चित्र पाहावयास मिळते. तसेच नेत्र रुग्णालयात उपचार घेण्यासाठी आलेल्या महिलांना साडी चोळीचे वाटप करण्यात आले. यावेळी शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा संघटक शीलाताई शेटे, पूजा शेटे, अंजली वजूरकर, नेहा वजूरकर, शिवनंदा फुलमोगरे, लता शिंदे आदीसह मजदूर कामगार बांधव महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज रक्षाबंधनाचा हा पवित्र दिवस असून त्यानिमित्ताने शिवशाही बचत गट याच्यातून आम्ही येथील परभणी रेणुका माता मंदिर शनिवार बाजार येथे खूप मोठ्या संख्येने कामगार वर्ग आहे आणि त्यांना हा सणाचा लाभ मिळत नसून कामासाठी आलेले असतात. त्यामुळे मी आज श्री रेणुका माता मंदिर येथे रक्षाबंधनाचा कार्यक्रम केला व तसेच इथे डोळ्याचा सरकारी दवाखाना आहे त्या दवाखान्यात महिला मोठ्या संख्येने आल्या होत्या व त्यांच्या काही नातेवाईकांचे ऑपरेशन होते डोळ्याचे त्यामुळे त्यांना रक्षाबंधनाचा कार्यक्रम करता आला नाही. त्यामुळे मी त्यांना बोलवून आमच्या मालकाला साडी राखी बांधायला लावून त्यांना साडी चोळीचा आहेर केला.